भाजप आमदार नितेश राणे यांनी एटीएस प्रमुखांना पत्र लिहिले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राम मंदिर लोकार्पणावेळी दंगल होऊ शकते असं वक्तव्य काल पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात एटीएसने तपास करावा असं पत्र राणेंनी एटीएस प्रमुख सदानंद दातेंना लिहिले. राऊतांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संजय राऊतांनी काल नेमकं काय वक्तव्य केलं होतं बघूया आपण. मला तर भीती वाटते, जसं गोधरा केलं असं म्हणतात त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला देशभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेन्स अयोध्येला बोलवून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर एखादा हल्ला घडवून पुलवामा प्रमाणे त्या देशामध्ये जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा आगडोंब उसळणार नाहीत ना त्या काळामध्ये अशी भीती आता लोकांना वाटू लागते. हे काही करू शकतात जर पुलवामा घडवला जाऊ शकतो असं म्हणतात, गोधरा घडवला गेलाय असं म्हटलं जात आहे, तर अशा प्रकारचं एक अधिकृत निवडणुका जिंकण्यासाठी 2024 एक करू शकतात. सह्याद्रीची उंची म्हणजे